मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो सर्वांना माहितच असेल महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे काही बदल झालेले आहेत ते देखील बघणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा जी आर या ठिकाणी नुकताच बघू शकता अठ्ठावीस जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या महिला भरू शकतात कोणत्या महिला भरू शकत नाहीत विवाहित महिला भरू शकतात की फक्त अवैध कोणतीही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर योजनेचा उद्देश काय आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती तर राज्यातील राज्यातील महिला व मुलींना या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीचा चालना देणे याचा मुख्य उद्देश आहे बाकीचे हे तीन चार उद्देश तुम्ही बघू शकता हे आपल्यासाठी महत्वाचे नाही जे महत्वाचे आहे तेच या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी योजनेचे स्वरूप योजनेचे स्वरूप पहिला जो पॉईंट आहे दुसऱ्या क्रमांकाचा योजनेचे स्वरूप म्हणजे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला ले, तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर डायरेक्ट डेबिट या ठिकाणी बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सक्षम बँक खात्यात दर महिन्याला या ठिकाणी पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल हे लक्षात घ्यायचे आहे तसेच केंद्र सरकार राज्य सर राज्याच्या केंद्र शासनाच्या राज्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे पेक्षा कमी लाभ घेत असेल फरकाची रक्कम योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे योजनेचे लाभार्थी कोण कौन कोण आहेत बघू शकता महाराष्ट्रातील केवळ बघू शकता याच्यामध्ये वयाची अट देखील रद्द करण्यात आलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकवीस ते साठ वर्षापर्यंत वयोगटातील विवाहित म्हणजे लग्न झालेल्या विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि या ठिकाणी निर्धारित महिला यांना हा लाभ घेतला जाणार आहे परंतु याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एक वयाची अट रद्द करण्यात आलेले आहे आणि लग्न न झालेल्या महिला देखील याच्यासाठी अप्लाय करू शकत ठीक आहे पात्रता बघू शकता पहिला पॉईंट दिलेला आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे राज्यातील विवाहित घटस्फोटीत विधवा या ठिकाणी परित्यक्त्या आणि निर्धार महिला लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर आहे किमान वयाची वर्षे एकवीस वर्ष पूर्ण असणे कमाल वयाची साठ वर्ष म्हणजे एकवीस ते साठ वर्षपर्यंत अप्लाय करू शकता याच्यामध्ये वाढ देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या ला लाभार्थ्याचे खाते असणे गरजेचे आहे बँक खाते असणे गरजेचे आहे चौथा पाचवा पॉइंट म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे बघू शकता आणि हे अपात्रतेचे काही पॉइंट देण्यात आलेले आहे अपात्रतेचे काही पॉइंट देण्यात या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी हे या ठिकाणी कागदपत्रे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे बघू शकता सहावा पॉइंट आहे सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील पहिले आहे बघू शकता योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याच्यानंतर लाभाचे लाभार्थ्याच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे गरजेचे आहे हा रद्द करण्यात आलेला आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा दाखला असणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा या ठिकाणी जास्त नसले पाहिजे त्याच्या आतमध्ये असले पाहिजे बँक खात्याच्या पहिल्या पानाची या ठिकाणी तुमचे छायांकित प्रत म्हणजे बँक खात्याचे झोरॉक्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत तुमच्याकडे हमीपत्र असणे गरजेचे आहे ते आपल्याकडे तुम्हाला भेटून जाईल तर संपूर्ण माहिती याच्यामध्ये या, या ठिकाणी जे तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कोणत्या महिला या ठिकाणी भरू शकतात कोणत्या नाही आणि फॉर्म भरून घेण्यासाठी फॉर्म चालू झाल्याच्या नंतर फॉर्म भरून घेण्यासाठी आपल्या वायबीडी बी अकॅडमीवरती तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ टाकला जाईल आणि फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये